आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी जाणवी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन प्रचार करत आहेत, त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे। राज्यात सरकार आहे की नाही असा प्रश्न पडला असल्याचं ते म्हणाले। आज त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सरकारच्या कारभारावर टीका केली। मंत्री क्रिकेटच्या फायनलला जातात पण मणिपूरमध्ये जाते, पण तोच प्रश्न माझा असा आहे की आमचे मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांना सगळ्यांना बाकीच्यांवरती दमदाट्या करायला वेळ आहे, इतर राज्यात प्रचार करायला वेळ आहे, इतर राज्यात रेवडी उडवायला वेळ आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या पाठीवरती हात फिरवायला ते कधी येणार, हा एक प्रश्न आहे। कारण ही आता जी प्राथमिक माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, साधारणतः 6 आसपास काहीतरी जीव गमावले गेलेले आहेत आणि 100 आसपास जनावरांची प्राणहानी झालेली आहे, यांचं काय करणार। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून घरोदारी फिरत आहेत, सरकार आपल्या दारी यार, पण कोणाच्या दारी जाते तुम्ही? तिकडे दुसऱ्या राज्यात जाते, त्या राज्याला काय मुख्यमंत्री नाही, स्वतः पंतप्रधान तिकडे विश्वगुरु आल्यानंतर हे तिकडे जाऊन काय आणखीन दिवे लावणार आहे? तुम्ही स्वतःचं राज्य स्वतःचं घर का नाही सांभाळत? या शेतकऱ्यांना तुम्ही कधी मदत देणार आहात? आणि भाजपला सुद्धा माझा प्रश्न आहे की तुम्ही इतर राज्यांमध्ये जे काय सगळं मुक्तपणाने थापा मारताय, त्या थापा आता आवरा। आणि महाराष्ट्रामध्ये आज निवडणूक नाही आहे, पण निवडणुकीची आम्ही वाट बघतो आहोत, संपूर्ण महाराष्ट्र आज वाट बघतोय, तेव्हा मात्र तुमचं जे काय हे कुभांड आहे, हे कुभांड फोडल्याशिवाय महाराष्ट्र राहणार नाही। तुम्ही लवकरात लवकर तुमचं ट्रिपल इंजिन असेल, आणखीन किती इंजिन लावायची ते तुम्ही बघा, पण त्या इंजिनातून थापांचे धूर न सोडता भरघोस मदत आजच्या घडीला जी गरज आहे ती माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला करा। आणि ताबडतोबीने मी तर म्हणे आजच्या आज कॅबिनेटची बैठक घेऊन या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन ताबडतोब तुम्ही मदतीची नुसती घोषणा नाही तर मदत करायला जाहीर करा, मदत करायला सुरुवात करा। मधल्या काळामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे की पीक विमा ज्या काही देणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांवरती शिवसेनेने आंदोलन केलं, जर काही परिस्थिती सुधारली नाही तर मी तमाम शिवसैनिकांना सांगतो आणि शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतोय, मी आपल्याला भेटीला येईनच। हे तर आता काय झालेलं आहे की एक थोडीशी नेहमी घडणारी घटना आहे की असं दुष्काळ, एकतर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, त्याच्यात अवकाळी आहे, आम्ही मध्ये गेलो होतो दुष्काळग्रस्तांची एक त्यांना एक दिलासा देण्यासाठी, आम्ही जातो दिलासा देतो, विधानभवनामध्ये विधान सभेच्या विधिमंडळामध्ये प्रश्न मांडतो, मोर्चे काढतो, पण सरकार घिम्म राहतं। आता हे सरकार बदलण्याची वेळ आलेली आहे। मी सर्व शिवसैनिकांना सांगतोय की जिथे जिथे शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या बांधावरती जा, त्यांना दिलासा द्या, आणि त्यांच्यासह तिथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना जा विचारा की तुमच्याकडे नक्की सूचना आल्यात तरी काय, पंचनामे जे पूर्वीचे राहिले आत्ताचे पंचनामे कधी करणार? कारण आजच एक बातमी आले, कृषी मंत्र्यांनी आपले जाहीर केले की आम्ही वस्तुनिष्ठ, आता कोणती वस्तू आणि पहिली निष्ठा कोणाची तुमची ते सांगा, ज्याची निष्ठाच कोणावर नाही तो वस्तुनिष्ठ माहिती घेऊन काय जाहीर करणार? त्याच्यामुळे या शेतकऱ्यावरती मी दया दाखवा असं म्हणतोय, करुणा दाखवा असं म्हणत नाही, दया दाखवा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून द्या। सर, तुम्ही देखील जाणार आहे का बांधावर शेतकऱ्यांच्या? बघा, मी जाणं हा भाग आलाच, तेच मी तुम्हाला सांगतो की आता ओघाने आलंच, आम्ही जातो शेतकऱ्यांना, शेतकरी बिचारे धाय मोकलून रडतात, पण काल सुद्धा एक मंत्री गेले असताना शेतकऱ्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही काय मदत करणार असाल तर या, फुकटच्या फुकाच्या गोष्टी करायच्या असेल तर निघून जा, तर निघून जा, ही जबाबदारी सरकारची आहे, आम्ही तर जाऊच, पण पहिले सरकार म्हणून जर अस्तित्वात आहे की नाही ह्याचा कुठेतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे। कारण हे आपलं घरदार वाऱ्यावरती सोडून दुसऱ्यांच्या घरामध्ये जर प्रचाराला जात असतील तर मग हे उपयोग काय, ह्या मुख्यमंत्र्याचा आणि उपमुख्यमंत्र्याचा उपयोग काय राज्याला? घर सोडून दुसऱ्याची घरं तुम्ही म्हणजे त्यांची पण बरबादीच करत जातात थापा मारून। आज बघितलं तर मला कुठे तेलंगणात गेलेत वाटतं, त्या महाराष्ट्र उघडा पडलाय, महाराष्ट्राच्या वरती गारपीट झालेली आहे, मृत्यूमुखी पाय पडलेत, शेतकऱ्यांची वाताहत झालेली आहे, घरदारं उद्ध्वस्त झालेत, आणि तुम्ही प्रचाराला तिकडे जातात, लाज नाही वाटत? मग मी हे बोलल्यानंतर स्वतःच्या पंचतारांकित शेतीमधनं पुन्हा हे सांगणार की गरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला? 2016 ते 17 जिल्ह्यांमध्ये काय करते नेमकं काय? आधी तुम्ही लक्ष ठेवून आहात, पहिलं तुम्ही जी घोषणा केली होती
गेल्या गेल्या एक दीड वर्षामध्ये जेवढी जेवढी निसर्ग जेवढ्या जेवढ्या नैसर्गिक आपत्त्या आल्या त्याच्यात खरोखर किती मदत केली. साधी गोष्ट आहे, आमचं सरकार यांनी गद्दारी करून पाडण्याच्या आधी जो आमचा अर्थसंकल्प जाहीर झाला होता त्यावेळेला जी कर्जमुक्ती आम्ही केली होती त्यातली एक शेवटची गोष्ट राहिली होती, कारण कोरोनाच्या संकटात अर्थव्यवस्था डगमगली होती. पण त्याही काळात याच शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारून धरली होती आणि 50,000 रुपये एक प्रोत्साहनपर राशी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला आम्ही जाहीर केली होती, द्यायला सुरुवात झाली होती. तिचं आता पुढे काय झालं, ती सुद्धा देते की नाही, दुष्काळग्रस्त भागामध्ये तुमचे पंचनामे झालेत की नाही, झाले असतील तर मदत किती दिली, पीक विमा योजनेचे किती पैसे दिले गेले, आता अवकाळीचे पैसे तुम्ही कधी देणार, लक्ष ठेवणार ते लक्ष ठेवी ठेवेपर्यंत तुमची जायची वेळ आली. आता या 1-2 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानंतर लोकशाही आणि संविधानाप्रमाणे निकाल लागेल आणि तो लागला तर यांचे हेच जातील. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.